चव्हाणांचं स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये याचिका करणारे माधव किन्हाळकर आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. किन्हाळकरजी, स्वागत झी 24 तासवरती आपलं. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही लढा देत होता, या आधी देखील आपण प्रतिक्रिया दिली होती आमच्याकडे. आता पुन्हा हा एक नवीन निर्णय आलेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? ऍक्च्युली ज्या एका मुख्य कारणाच्यासाठी म्हणून मी 2009 तक्रार केलेली होती, त्यानंतर त्यानंतर मोठ्या प्रमाणावर इलेक्शन कमिशनने त्याची दखल घेतली आणि हिअरिंग सुद्धा घेतल्या. पण नंतर इलेक्शन कमिशनलाच अधिकार नाही अशा प्रकारची विचारणा त्यांच्याकडून झाली आणि इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलं त्यांच्या ऑर्डरनी की इलेक्शन कमिशनलाच हा अधिकार आहे. त्या निर्णयाच्या विरोधात ते दिल्ली हायकोर्टात गेले, तिथेही त्यांचं म्हणणं अमान्य झालं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही त्यांचं म्हणणं अमान्य झालं. आणि आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहिलेली कारवाई पूर्ण करण्याच्या संदर्भातली सूचना सुप्रीम कोर्टाने केली ती त्यांनी पूर्ण करत माझं म्हणणं त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की ह्यांनी चुकीचा खर्च दाखल केलेला आहे हे आणि त्यानुसार कारवाई का करू नये अशा प्रकारची या ठिकाणी आली नाही. म्हणून या लढ्याला यश आलेलं आहे. हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपल्याला अभिप्रेत असलेल्या लोकशाहीच्या प्युरिटीसाठी इलेक्शन कमिशनला जी कॉन्स्टिट्यूशनने 324 कलमा आर्टिकल नुसार जे अधिकार दिलेत आणि पीपल रिप्रेझेंटेशनच्या ऍक्टप्रमाणे अधिकार दिलेत त्याचं निर्वहन करत इलेक्शन कमिशनने ही कारवाई केलेली आहे. मी न्यायालयीन व्यवस्थेचा, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशनचा अत्यंत आभारी आहे. इलेक्शन कमिशनच्याकडून ही कारवाई करणं आधीच सुरुवातीला अपेक्षित होतं, पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ते झालं नाही. मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, त्यांनी ती गोष्ट कबूल केली असा त्याचा अर्थ आहे. किन्हाळकर साहेब, गेले कित्येक दिवस आम्ही या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय आणि यात एक गोष्ट दिसून आली की अत्यंत संयमानं, चिकाटीनं आपण सातत्यानं या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि खरं तर एका मोठ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये हा सगळा तुमचा लढा होता. राज्यामध्ये असे अनेक लोक आपल्यासारखेच वेगवेगळ्या कारणांसाठी, चांगल्या कारणांसाठी याचिका करतात किंवा त्यासाठी लढा देतात, त्या सगळ्यांच्यासाठी आपण काय सांगाल आणि हा निर्णय आल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय? मोठा दीर्घ लढा दिला तुम्ही. मी एवढं सांगतो थोडक्यामध्ये की या देशानं 2011 साली एक अभूतपूर्व असा जन आंदोलनाच्या म्हणजे कायदा नाही म्हणून कायदा पाहिजे आणि तो जनलोकपालासारखा कायदा पाहिजे, उच्च पैशांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये प्रतिबंधित करणारा कायदा नाही म्हणून तो कायद्याचा आग्रह धरणारं जन आंदोलन झालं. पण इथे तर 1951 पासून एक कायदा अस्तित्वात होता, पण त्या कायद्याचं निर्वहन किंवा त्याचं पालन हे एकदाही निवडून आलेल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये झालं नाही. तो आग्रह धरलेला आहे मी, म्हणजे कायदा असणं गरजेचं आहे पण कायद्याचं निर्वहन होणं सुद्धा गरजेचं आहे. ते झालं नसेल तर तो ज्यांच्यासाठी कायदा आहे त्यासाठी कोणीतरी लढलं पाहिजे, ते जनतेने लढलं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. तरच हे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन पूर्णत्वाला जाईल. हे नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे आणि म्हणून हा लोकशाहीच्या प्युरिटीच्या संरक्षणाच्या संदर्भातला आहे. आणि न्यायालयानं आणि इलेक्शन कमिशननं ही भूमिका घेतली, आमच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि त्याप्रमाणे कारवाई होईल. यापुढच्या निवडणुका मनी मसलच्या जोरावर न होता ते निश्चितपणे योग्य पद्धतीने इक्वल लेवल प्लेइंग फील्ड होतील असा मला विश्वास आहे. राजकीय बऱ्याचदा मतभेद असतात किंवा बाकीच्या तर गोष्टीतनं अशा पद्धतीच्या लढाया लढल्या जातात, मात्र कारण काही असो आपण एक चांगला कायदा अंमलबजावणी करण्यात यावा यासाठी जो चिकाटीनं लढा दिला आणि त्या सगळ्यामध्ये यशही मिळवलं तर आपलं अभिनंदन. धन्यवाद, आपण बोललात झी 24 तासशी त्याबद्दल. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.